काय म्हणणार, काय म्हणतेस मॅडम? भूकंप म्हणजे काय ग? भूकंप म्हणजे जमिनीच्या पोटामध्ये काही हालचाली होतात आणि त्यामुळे जमिनीवर तरंग पसरतात आणि जमीन हादरते, त्यांना भूकंप असे म्हणतात. मॅडम तुम्ही म्हणतात की पृथ्वीच्या पोटात हालचाल होते, असा तर समुद्र खूपच खोल असतो, मग समुद्रात कसं आहे भूकंप येतो. आता टीव्हीवर दाखवलं की बा मोठ्या मोठ्या लाटा आल्या आणि भूकंप झाला. हा मग बरोबर विचारलंस तू, समुद्र खूप खोल असतो परंतु आपली पृथ्वी सुद्धा खूप मोठी आहे. खूप खोल पर्यंत वेगवेगळे स्तर आहेत आणि त्यांच्यामध्ये काही हालचाली झाल्या तर समुद्राच्या तळाशी पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा हालचाली होतात. आणि समुद्रात जर भूकंप झाला, जर मोठा भूकंप झाला तर तो फार महाभयानक असतो आणि तो समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा निर्माण करतो, त्याला आपण सुनामी म्हणतो. आता आपण पाहिलं सुनामीने किती विनाश घडून आणला. ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत, भूकंपाचाच एक प्रकार सुनामी आहे जो समुद्राच्या आतमध्ये होतो त्याला आपण सुनामी म्हणतो. आता भूकंप कसा होतो किंवा सुनामीच्या लाटा कशा निर्माण होतात हे तुला मी प्रत्यक्ष चित्रांद्वारेच समजून सांगते. शांत तळ्यात एखाद्या मुलाने दगड टाकला तर त्यात गोल गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात. ते तळ्याच्या काठापर्यंत जातात, काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते. अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात, काही सेकंद जमीन हादरते, त्याला भूकंप म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकंप होतो तिथली घरे हादरतात, घरातल्या वस्तू धडाधड पडतात, कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साप कोसळतात, त्यांचे ढिगारे होतात, त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात, अनेक माणसे जखमी होतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होते. भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो किंवा ती जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरू नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात, त्यामुळे माणसे दगावतात किंवा जखमी होतात. म्हणून भूकंप होत आहे असे लक्षात येताच कॉटखाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे, त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे टळते. भूकंपादरम्यान बचाव कार्य अधिक महत्त्वाचे असते, त्यात सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास जीवितहानी टळू शकते. ज्वालामुखीचा उद्रेक ही भूकंपामुळे उद्भवणारी एक आपत्ती आहे. त्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो. त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात. एक एक लाट 3-4 मजली इमारती इतकी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना सुनामी म्हणतात. किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात ते त्या लाटेसमोर अगदीच हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करू शकत नाहीत. सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. सुनामीच्या तडाख्याने किनाऱ्यालगतच्या घरांची दुकानाची मोडतोड होऊ शकते. सुनामी ही एक महाभयंकर नैसर्गिक आपत्ती आहे. मॅडम जर का आपल्या शाळेमध्ये भूकंप झाला तर काय करायचं? अगं बाळा, आपल्या भागामध्ये तसं भूकंपाचा जास्त इतिहास नाही. झाला पण तर फार कमी प्रमाणात हलकासा भूकंप येतो. परंतु छान प्रश्न विचारलास. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन म्हणतो आपण. याला एखादं संकट आलं तर तेव्हा काय करायचं हे जाणून घेणे फार महत्वाचे असते. जर आपल्या शाळेत भूकंप झाला तर टेबल किंवा मोठा बेंच असेल तर त्याच्या खाली आपण तात्पुरत्या स्वरूपात बसू शकतो एकदम गर्दी होण्यापेक्षा. पण सर्वच मुलं टेबलाखाली बसतील का? नाही. पण मग सर्वच मुलं एकाच वेळेला दरवाज्यातून बाहेर निघाले तर काय होईल? नाही निघू शकत. दरवाजा छोटा आहे. बरोबर. म्हणून घाबरून गेल्यानंतर आपण जिथे आहोत तिथे आपल्या डोक्याला काही लागणार नाही असं वरून काहीतरी छत असेल असं टेबल किंवा डेस्क खाली आपण बसायचं. आणि मग जेव्हा हळूहळू सर्वजण बाहेर निघतील किंवा जसं टीचर असतील तिथे, शिक्षक असतील, ते सांगतील की रांगेने बाहेर निघा, तर तेव्हा हळूहळू आपण घाई न करता, गडबड न करता रांगेने बाहेर निघायचंय. कारण की बऱ्याच वेळेला भूकंपाच्या हादऱ्यांमुळे वरून काही पडल्यामुळे
कोणाला दुखापत होण्यापेक्षा एकाच वेळेला गर्दी करून जेव्हा सर्वजण बाहेर येतात ते चेंगराचेंगरीमुळेच अनेकदा नुकसान जास्त होत असतं. मग सर्वजण मोकळ्या पटांगणावर जर गेलो आपण आपल्या ग्राउंडवर तर मग आपल्या अंगावर काही पडण्याची शक्यता कमी होते. त्याच्यामुळे मोकळ्या जागेत जावे. अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी इमर्जन्सी किट सोबत ठेवणे व सूचना पाळणे अत्यंत आवश्यक आहे.